ज्या लोकांच्या भावना नालायक असतात ते नालायक सारखेच बोलतात अब्दुल सत्तार यांचा प्रवीण दरेकरांवर पलटवार राज्यात होत असलेले महिलांवरील अत्याचाराला सर्वस्वी जबाबदार हे नालायक महाविकास आघाडी सरकार असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पुणे येथे केले त्यावर पलटवार करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की ज्या लोकांच्या भावना नालायक असतात ते नालायक सारखेच बोलतात त्यांना चांगलं बोलणं येतच नाही आणि प्रवीण दरेकर यांच्या बोलण्यामध्ये कितपत तथ्य असतं हे देखील सर्वांना माहीत आहे मात्र महिलांवरील अत्याचाराच्या घडत असलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत त्या घटना महाराष्ट्रात घडायला नको अशा भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या नुकत्याच घडलेल्या निर्भया अत्याचाराच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्या कुटुंबाची जबाबदारी उचलून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी डीजीला दिले आहेत असेही ते यावेळी म्हणाले मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते जिल्हा दौऱ्यावर आले असता बोलत होते त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून सर्वच प्रकारचा सर्वे करून अहवाल पाठवण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रतापराव जाधव आमदार हो, संजय गायकवाड आमदार संजय रायमुलकर शिवसेना जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते होतात बलात्कार होतात याला सर्वशी जबाबदार नालायक महाविकास आघाडी आहे नाही नाही कसं आहे ज्या लोकांच्या भावना नालायक असतात ते नालायकसारखाच बोलतात त्यांना चांगला बोलण्याची सवय नाही ना परंतु या घटना दुर्दैवी आहे आम्ही जरूर मानणार आहे की अशा घटना आपल्या या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये व्हायला नाही पाहिजे त्याचं दुःख त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला झाला मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा पण केली का त्यांच्या परिवाराचा सर्व खर्च ते देणार आहे आणि एक महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टने याची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा डीजींना आदेश दिलेला आहे हे भावना विरोधी पक्ष नेता हे विरोधला विरोध करायचा हे नसतं हे अशा ज्यावेळेस घटना घडतात त्यावेळेस सर्व देश एकत्रित येतो राज्य एकत्रित येतो सत्ताधैर्य असतील विरोधी असतील त्यामध्ये कायदे कसे करावे कायदे कडक कसे होतील आणि अशा गुरा गुन्हागारांना फाशी कशी दिल्या जाईल याच्याबद्दल जरूर बोलायला पाहिजे पण ह्या गोष्टी जे काही दरेकर बोलतात ते दरेकरच्या भाषामध्ये काही किती तथ्य असतं किती सत्य असतं आपल्याला माहीत आहे परंतु काही लोकांना घाई जास्त